लेक्चर सुरू झाल्याचं मेसेज करू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर आपण बघितलं जी काही आपली ही समाजसुधारकांची सिरीज सुरू आहे त्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पंडिता रमाबाई यांच्याविषयी जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर स्त्री समाजसुधारका यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात आजपर्यंतचे पेपर काढून बघा त्या प्रत्येक पेपरमध्ये जर आपण बघितलं एखादे एक पेपरमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं खूप डिटेलमध्ये जे आहेत प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत पण ज्या काही महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी पंडित रामबाई यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत जे काही त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडलेलं आहे शैक्षणिक कार्य घडलेलं आहे त्यांची जी काही ग्रंथसंपदा आहे या सर्व ज्या काही बाबी आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या कवर होऊन जाणार आहेत ठीक आहे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे समाजसुधारक आणि त्यातल्या त्यात म्हणजे स्त्री समाजसुधारकावर सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत सुरुवात करूयात थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळं लेक्चर जे आहे ते आपलं वेळेस सुरू झालं नव्हतं आता आपण कंटिन्यू करूयात पंडितार यांच्याविषयी जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूयात आता पंडितारमाबाई जर आपण बघितलं तर यांचा जो काही जन्म आहे तो तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न साली झालेला आहे आता जन्म तर तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न साली झाला आहे मात्र कोणत्या ठिकाणी झाला यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल त्यासाठी लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये गंगामुळे नावाचं जे काही गाव आहे त्या गावामध्ये पंडिता रमाबाई यांचा काय झाला होता जन्म झालेला आहे कोणतं गाव आहे गंगा नावाचं गाव आहे कोणत्या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये त्याचबरोबर बघा वडिलांचं नाव काय होतं आनंदशास्त्री डोंगरे ठीक आहे वडिलांचं नाव काय होतं आनंदशास्त्री डोंगरे हे यांच्या वडिलांचं नाव आपल्याला सांगता येतं आईचं नाव काय होतं लक्ष्मीबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं आनंदशास्त्री यांच्या आनंदशास्त्री आणि लक्ष्मीबाई हे काय होतं हे त्यांचे वडील आई आणि वडील होते आणि त्यांच्या पुढे जर आपण बघितलं तर पंडितरावबाई यांचा जन्म झालेला होता आता पंडिता रमबाई जर आपण बघितलं तर यांचं मूळ आडनाव काय होतं यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा डोंगरे हे काय आहे त्यांचं आडनाव आहे काय आहे डोंगरे लक्षात ठेवायचे महत्वाचं आहे डोंगरे हे काय होतं पंडिता रमबाई यांचं आडनाव आहे त्यांना पंडिता ही जी आहे ती कलकत्त्याच्या जनतेने दिलेली काय आहे पदवी आहे लक्षात ठेवायचे त्यांना काय करण्यात आलं होतं त्यांचा सन्मान करण्यात आला होता म्हणून आपण त्यांना पंडिता रमबाई म्हणून त्या ठिकाणी ओळखतो पंडिता हीच एकमेव पदवी मिळाली होती का तर नाही कलकत्त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांची जी काही जे काही धार्मिक शास्त्र होते किंवा जे काही इतर त्यांचे विचार होते त्या विचाराने तिथली जनता जी आहे ती प्रभावित झाली होती आणि कलकत्त्याच्या जनतेकडून त्यांना पंडिता आणि सरस्वती या दोन पदव्या देऊन काय करण्यात आलं होतं सन्मानित करण्यात आलेलं आहे ठीक आहे पंडिता आणि सरस्वती या दोन्ही पदव्या त्यांना मिळालेल्या होत्या म्हणून त्यांना पंडिता रमाबाई म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो ओळखत असतो पंडिता ही काय आहे पदवी आहे मात्र आडनाव काय आहे डोंगरे हे त्यांचं आडनाव आपल्याला सांगता येतं मग अशा पद्धतीनं तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मध्ये गंगामूळ या ठिकाणी त्यांचा काय झाला होता जन्म झालेला होता ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल ही ल, अ... ये त्यांची एक मुलगी सुद्धा होती बा पुढे जर आपण बघितलं त्या ज्यावेळेस कलकत्ता दौऱ्यावर होत्या तिकडेच त्यांनी काय केलं होतं तर लग्न केलेलं होतं आणि त्यांना एक मुलगी झालेली होती त्या मुलीचं नाव काय होतं मनोरमा ठीक आहे मनोरमा नावाची काय होती त्यांना मुलगी होती अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं लग्न झालं होतं पुढे अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांचं जे काही पत्नी त्यांचे जे काही पती आहेत त्या पतीचं काय झालं होतं निधन झालेलं होतं ठीक आहे पती निधनानंतर त्या कुठं आल्या होत्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणी बोलवलं होतं प्रार्थना समाजानं त्यांना त्या ठिकाणी बोललं होतं आणि प्रार्थना समाजाच्या विनंतीवरून त्या महाराष्ट्रामध्ये येऊन पुढच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे कार्य करायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अनंत शास्त्री आणि त्यांची काय आहे ही फॅमिली आपल्याला सांगता येतात त्यांचे आई वडील आहेत आणि त्यांची जे काही हे चार भावंड आहेत किंवा तीन जे काही इतर भावंड आहेत ते, 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 ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र लक्षात ठेवायचं आहे पंडिता रमाबाई आणि त्यांची काही बंधू आहेत श्रीनिवास शास्त्री हे दोघच जे आहेत ते त्या ठिकाणी वाचलेले होते त्यांची जी काही बहीण आहे ती लहानपणीच काय झालं होतं कॉलराची साथ आली होती आणि ते कॉलराची साथीमध्ये त्यांचा काय झाला होता मृत्यू झाला होता तर जे काही आई वडील आहेत त्यांचा मृत्यू जर आपण बघितला तर अठराशे चौऱ्याहत्तर पंचाहत्तर मध्ये जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आई वडिलांचं काय झालं होतं निधन झालेलं होतं मग हे जे काही श्रीनिवास शास्त्री आहेत आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं पंडित रावबाई आहेत मग हे दोघं जर आपण बघितलं त्या ठिकाणी जे काही भारत दौरा आहे ते भारत दौरा करण्यासाठी ते निघालेले होते मग अशा वेळी ते कुठं जाऊन पोहोचलेले होते कलकत्त्याला त्या ठिकाणी जाऊन पोहोचले होते मग कलकत्ता येथे ते बरेच काळ काय होते वास्तव्याला होते मग कलकत्ता येथे वास्तव्याला असताना रमाबाईच्या विद्वत्तेने पंडित केशवचंद्र सेन पंडित महेशचंद्र न्यायरत्न कालीचरण बॅनर्जी असे अनेक विद्वान व ब्राह्म समाजातील कार्यकर्ते काय झाले होते पंडिता रमाबाईच्या विद्वत्तेने त्या ठिकाणी ते काय झाले होते प्रेरित झालेले होते प्रभावित झाले होते अचंबित झालेले होते कारण की एवढ्या कमी वयामध्ये त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाने तिथले लोक काय झालेले होते प्रभावित झालेले होते लक्षात ठेवायचं आहे यस yes? पुढे बघा आता जर आपण बघितलं पंडितरावबाई जर आपण बघितलं त्या कोणत्या कोणत्या संघटनांशी संबंधित होत्या तर लक्षात ठेवायचं आहे ब्राह्मो सुद्धा जर आपण बघितलं राजाराम हो राय यांनी जे काही ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती त्याशी सुद्धा त्यांचा संबंध होता आर्य समाजाशी सुद्धा त्यांचा संबंध होता आणि प्रार्थना समाजाशी सुद्धा त्यांचा संबंध होता ठीक आहे म्हणजे हे जे काही तीनही जर आपण बघितलं जे काही समाज होते जे काही सामाजिक सुधारणा करणाऱ्या या संघटना होत्या त्या संघटनांमध्ये त्यांनी काही काळ किंवा त्यांचा जो काही संबंध आहे तो या ठिकाणी आलेला होता मग या धार्मिक संघटनांसोबत संबंध येऊन सुद्धा पंडितारामबाईंनी काय केलं होतं ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता शेवटी त्यांनी काय केलं होतं ख्रिश्चन धर्माकडे त्या आकर्षित झालेल्या होत्या आणि त्या त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता मग त्यांनी ज्या वेळेस ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता त्यावेळेस अरुणोदय नावाचं वर्तमानपत्र असेल किंवा केसरी हे वर्तमानपत्र असेल या दोन्ही वर्तमानपत्रातून त्यांच्यावर टीकेचं झोड उठवण्यात आलेलं होतं ठीक आहे त्यांनी ज्यावेळेस धर्म धर्मांतरण केलेलं होतं ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस त्या ठिकाणी केसरी आणि अरुणोदय सॉरी नेटिव्ह ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र होतं सॉरी नेटिव्ह ओपिनियन आणि अरुणोदय सॉरी नेटिव्ह ओपिनियन आणि केसरी या दोन वर्तमानपत्रांनी काय केलं होतं तर त्यांच्यावर टीका केली होती आता सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार होता की ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा ही बातमी ज्यावेळेस महात्मा फुलेंना कळाली होती त्यावेळेस महात्मा फुलेंनी सुद्धा काय केलं होतं तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता की ख्रिश्चन धर्म स्वीकारू नका यासाठी त्यांनी थोडेसे प्रयत्न केले होते मात्र पुढच्या काळामध्ये ज्यांनी त्यांनी ज्यावेळेस ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला त्यांच्यावर ज्यावेळेस टीका होत होती त्यावेळेस मात्र त्यांची बाजू घेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं आगरकरांनी सुद्धा त्या ठिकाणी जो काही पाठिंबा आहे तो कोणाला दिला होता तर लक्षात ठेवायचे पंडित रमाबाईंना अठराशे एकोणऐंशी साली कोलकाता कलकत्ता युनिव्हर्सिटीत विद्वानांच्या सभेमध्ये रमाबाईंनी पंडिता आणि सरस्वती अशा विद्वत्तेच्या पदव्या ज्या आहेत ते त्यांना काय करण्यात आलेल्या होत्या बहाल करण्यात आलेल्या होत्या कोण्या ठिकाणी कलकत्तामध्ये जे काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक विद्वानांची सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्येच रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती अशा दोन पदव्या देऊन त्यांचा काय करण्यात आला होता सन्मान जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता कलकत्ता येथील सिनेट हॉलमध्ये प्राचार्य टाणे महेशचंद्र न्यायरत्न त्याचप्रमाणे प्राचार्य गव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रमाबाईंना काय करण्यात आलेलं होतं बघा पंडिता आणि सरस्वती हे जे काही विरोध आहेत ते लावण्यात आलेले होते बघा कोणते कोणते विद्वान जे आहेत ते प्रभावित झालेले होते त्याचबरोबर जर आपण बघितलं कोण्या ठिकाणी या पदव्या बहाल करण्यात आलेल्या होत्या ह्या गोष्टी यातल्या काय होत्या महत्वाच्या होत्या तसेच जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये म्हणजेच काय तर त्यांचे जे काही पती होते त्या बिपिन बिहारी दास नावाचे त्यांच्या पतीचं नाव होतं ठीक आहे बिपिन बिहारी दास हे काय होतं त्यांच्या पतीचं नाव होतं यांच्यासोबत जर आपण बघितलं तर त्यांचा काय झाला होता अठराशे एक्क्याऐंशीला ला वगैरे विवाह झाला होता मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांचं काय झालं होतं निधन झालेलं होतं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी पंडिता रमाबाईंना जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येण्याचं जे काही निमंत्रण आहे ते कोणी पाठवलेलं होतं प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची स्थापना जर आपण बघितली कोणी केली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर ठीक आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि प्रार्थना समाजाची स्थापना कशा पद्धतीने झालेली होती तर ब्रह्मो समाजाची जी काही तत्वं होती त्या तत्वाच्या आधारावरच प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती प्रा ब्राह्म समाजाचे एक आचार्य होते ज्यांचं नाव होतं केशवचंद्रसेन ते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांचं व्याख्यान जे आहे ते, ते आयोजित केलं जात होतं आणि ते व्याख्यान देत देत मुंबईमध्ये आलेलं होतं मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या व्याख्यानाला आत्माराम पांडुरंग तरखडकर असतील दादोबा पांडुरंग तरखडकर असतील किंवा इतर जे काही त्यांचे सहकारी जे आहेत ते ब्राह्म समाजाच्या आचार्य असलेल्या केशवचंद्रसेन यांच्या व्याख्यानाला तिथं उपस्थित होते आणि त्या व्याख्यानामध्ये त्या ब्राह्मण समाजाचे काही तत्व आहेत उद्दिष्ट आहेत ध्येय आहेत ती त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये या प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवायचे धर्म सभा जर आपण बघितली ती ती आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांची परमहन सभा कोणाची आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांची आहे ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत लक्षात ठेवायचे आहेत फक्त आणि फक्त प्रार्थना ही जी काही सभा आहे ती कोणाची आहे आत्माराम पांडुरंग तरखडकरांची क्लिअर आहे पुढे बघा मग या प्रार्थना सभेने काय केलं होतं तर त्यांना निमंत्रण पाठवलं होतं की तुम्ही महाराष्ट्रात द्या आणि महाराष्ट्रात येऊन काय करा तर कार्य करा मग त्या कार्य करा मग त्यानुसार त्या महाराष्ट्रामध्ये आल्या आणि इथं त्यांनी काय केलं होतं कार्य करायला सुरुवात केली होती अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद मध्ये मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर आपण बघितलं बघा ज्या वे वेळेस थोडक्यात आधी आधीचा जो काही भाग आहे तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात बघा अठराशे ब्याऐंशी मध्ये अठराशे ब्याऐंशी मध्येच काय झालं होतं त्यांच्या पती जे होते त्यांचे त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर ते कुठं आलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या मग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर प्रार्थना सभेच्या माध्यमातून काय केलं जात होतं बिनबोबाटी सभा जी आहे त्याचं आयोजन केलं जात होतं कशाचं बिनबोबाटी सभा आता बिनबोबाटी सभा नेमकी काय आहे तर लक्षात ठेवा या सभेमध्ये फक्त आणि फक्त कोण होत्या स्त्रियांचा सहभाग या सभांमध्ये असायचा मात्र तो काळ इतका प्रगत नव्हता की स्त्रियांच्या सभा घेणं त्या ठिकाणी लोकांना मान्य होईल त्यामुळं या ज्या काही सभा व्हायच्या ते कोणताही त्या ठिकाणी गोंधळ न करता गुपचुप पद्धतीनं काय व्हायच्या या स्त्रियांच्या सभा भरायच्या आणि त्या स्त्रियांच्या सभेमध्ये प्रमुख जर आपण बघितलं याचं नेतृत्व कोण करत होतं पंडितरावबाई करत होत्या आणि त्या सभेला त्या ठिकाणी स्त्रियांची उपस्थिती असायची आणि त्या ठिकाणी त्यांचे चर्चा व्हायचे भाषणं व्हायचे मग कश मग कोणत्या पद्धतीनं बोबाटा न करता म्हणजेच गोंधळ न करता म्हणून या सभांना काय म्हटलं जातं बिन बोबाटी सभा परीक्षेमध्ये मागे एकदा प्रश्न यावर विचारला होता मग हे जे काही सभा आहे ते सभा त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती मग याच रूपांतर पुढच्या काळामध्ये आर्य महिला समाजामध्ये झालेला आहे ज्याची स्थापना एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी पंडिता रमाबाईंनी कुठं केलेली होती पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली होती लक्षात घ्यायचं आहे महत्वाचं आहे आर्य महिला समाज लक्षात ठेवायचा आहे आता ही आर्य महिला समाज स्थापन करण्यासाठी त्यांना कोणत्या व्यक्तींचं सहकार्य लाभलं असा प्रश्न हमकास हल्ली विचारला जातोय की पंडित रामबाई यांनी जी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती मग त्यासाठी कोणी सहकार्य केलं तर लक्षात घ्या न्यायमूर्ती मग रानडे आहेत रामकृष्ण भांडारकर आहेत वामन आबाजी मोडक आहेत इत्यादी व्यक्तींनी काय केलं होतं पंडित रामबाईंना आर्य महिला समाजाची स्थापना करण्यासाठी मदत केलेली होती पुढे बघा उद्देश काय होता तर स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांना स्वावलंबी शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी काय करण्यात आलं होतं तर या आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आलेली होती ठीक है, लक्षा का आहे लक्षात ठेवायचं आहे अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच वर्षी बघा नगर सोलापूर ठाणे मुंबई पंढरपूर बार्शी या ठिकाणी सुद्धा काय करण्यात आलं होतं आर्य महिला समाजाच्या शाखा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या होत्या ठीक आहे लक्षात पी क्यू जे आहेत ते आपण पी ची सुद्धा सिरीज जी आहे ती आपली लवकरच सुरू होणार आहे ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे हे वेगळं आहे ते पी ची सीरीज जी आहे ती, ती वेगळी असणार आहे सगळं आपण कव्हर करूया ओके बिन बोबाटी सभा आर्य महिला समाज सहकार्य उद्देश त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे मग अठराशे ब्याऐंशी सालीच एक घटना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अठराशे ब्याऐंशी साली काय झालं होतं तर ज्यावेळेस रिपन इथं व्हायसराय होता त्यावेळेस जर आपण बघितलं तर एक कमिशन नेमण्यात आलं होतं त्या कमिशनचं नाव आहे हंटर कमिशन ठीक आहे मग या हंटर कमिशन समोर काय केलेली होती पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती आणि ही साक्ष कशातून दिलेली होती मराठी भाषेतून दिलेली होती मग मराठी भाषा या हंटर कमी हंटरला त्या ठिकाणी कळत होती का तर नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एक मरे मिचल नावाची त्या ठिकाणी एक इंग्रज बाई होती तिनं काय केलं होतं तर ज्या वेळेस हे जी काही साक्ष आहे पंडिता रमाबाई मराठीतून द्या देत होत्या त्यावेळेस जर आपण बघितलं तर एक स्त्रीचं नाव आहे जिचं नाव आपण बघितलं मरे मिचल नावाची ती स्त्री होती तिनं काय केलं होतं हे मराठीतलं इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेट करून कोणाला सांगत होती तर हंटर या हंटरला त्या ठिकाणी सांगत होते मग या ठिकाणी पंडिता रमाबाईंनी मराठीतून साक्ष दिली होती हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला मग मा काय मागण्या केलेल्या होत्या साक्ष म्हणजेच काय तर त्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्या ठिकाणी त्या कमिशन समोर ठेवलेल्या होत्या मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या जर आपण बघितलं तर त्यांना इंग्रजी माध्यमातून सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा महाविद्यालयाची स्थापना केली गेली पाहिजे आणि त्यामधून जे काही पाश्चात्य शिक्षण असेल किंवा जे काही भारतीय शिक्षण असेल ते त्या ठिकाणी त्यांना दिलं गेलं पाहिजे अशा मागण्या ज्या आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी या कमिशनसमोर मांडलेल्या होत्या याच कमिशनसमोर आपण बघितलेलं होतं कोणी साक्ष दिली होती तर महात्मा फुले ठीक आहे महात्मा फुलेनी सुद्धा काय केलं होतं तर या ठिकाणी काही मागण्या ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या ज्यामध्ये जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते कसं करावं सक्तीचं तसेच मोफत प्राथमिक शिक्षण दिलं जावं ही मागणी जी आहे ती कोणी केली होती महात्मा ज्योतिबा फुलेंनी या हंटर कमिशन समोर केली होती दोन हंटर कमिशन आहेत मी वारंवार सांगतो यासाठीच की कन्फ्युजन होऊ नये अठराशे ब्याऐंशी हंटर कमिशन आणि एकोणीसशे एकोणीसचं हंटर कमिशन एकोणीसशे एकोणीसचं हंटर कमिशन जर आपण बघितलं कशाही संबंधित होतं जालियनवाला बाग हत्याकांड जे होता त्याची चौकशी करण्यासाठी एकोणीसशे एकोणीसचं हंटर कमिशन नेमण्यात आलेलं होतं यामध्ये गोंधळ उडू द्यायचं नाही अठराशे ब्याऐंशी च शिक्षणाशी संबंधित एकोणीसशे एकोणीसशे एकोणीसचं जालिनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हे कमिशन जे आहे ते नेमण्यात आलेलं होतं ह्या गोष्टी काय करायच्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत यस बघा क्लिअर आहे पुढे जाऊयात आपण <coughs> आता अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदमध्येच जर आपण बघितलं तर या ठिकाणी शारदा सदनची स्थापना त्यांनी काय केली होती तर मुंबईमध्ये केलेली होती कोणत्या ठिकाणी मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना उद्देश काय होता बालविवाह निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रिया यांना काय करायचं होतं आश्रय द्यायचं होतं आणि या उद्देशाने मुंबईमध्ये अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी काय केलं होतं शारदा सदन या संस्थेची स्थापना केली आहे कोणी पंडिता रमाबाईंनी लक्षात ठेवा महत्वाचा आहे शारदा सदनची स्थापना कधी झाली एकोणनव्वद मध्ये कोणत्या ठिकाणी मुंबईमध्ये कोणी केलेली आहे उद्देश काय होता निराश्रित विधवा स्त्रिया असतील किंवा अनाथ स्त्रिया असतील यांना आश्रय देण्याच्या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं याची स्थापना जी आहे ती केली होती अठराशे एकोणनव्वद सालचंच एक घटना अजून महत्वाची आहे ती घटना काय आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद मध्ये जर आपण बघितलं राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशन आहे तेच जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये भरलेलं होतं आणि या मुंबईमध्ये भरलेल्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काय झाला होता स्त्रियांचा सहभाग जो आपण बघितला तर या मुंबईच्या अधिवेशनामध्ये झालेल्या होत्या पंडिता रमाबाई ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी काय केलं होतं तर या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थिती लावलेली होती कधीच्या अठराशे एकोणनव्वद सालच्या या अधिवेशनामध्ये पंडिता रमाबाईंनी पहिल्यांदा काय केलं होतं तर त्या ठिकाणी सहभाग घेतला होता किंवा स्त्रियांनी पहिल्यांदा या मुंबईतल्या अधिवेशनामध्ये सहभाग घेतला होता अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे याच अठराशे एकोणनव्वदच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा काय केलं होतं पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनाला ते सुद्धा उपस्थित होते लक्षात ठेवा स्थापना झाली पंच्याऐंशीला मात्र पंच्याऐंशी ते एकोणवद पर्यंत जर आपण बघितलं तर या अधिवेशनाला लोक लोकमान्य टिळक जे आहेत ते उपस्थित नव्हते एकोणीशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी पहिल्यांदा काय केलं होतं तर या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थिती लावलेली होती काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग नव्हता हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अठराशे पंच्याऐंशी मध्ये ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये लोकमान्य टिळकांचा सुद्धा सहभाग होता मात्र असं नाही त्यांचा जो काही संबंध आहे तो अठराशे एकोणनव्वद पासून पुढे आपल्याला सांगता येतो तर या गोष्टी यातल्या महत्वाच्या सांगता येतात एक नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये शारदा सदन ही संस्था मुंबईहून काय करण्यात आली होती पुण्याला हलवण्यात आली होती शारदा सदनची स्थापना कुठं झाली होती मुंबईला झाली होती मात्र काही कारणास्तव काय झालं होतं ती संस्था जी आहे ती पुण्याला हलवण्यात आली होती मग पेपरमध्ये आपल्याला काय विचारलं होतं की शारदा सदन मुंबईवरून पुण्याला का हलवण्यात आलं होतं त्यामागचं कारण लक्षात घ्या मुंबईतील शारदा सदनात पुरेशा मुली त्या ठिकाणी नव्हत्या म्हणून हे शारदा सदन काय करण्यात आलं होतं पुण्याला हलवण्यात आलं होतं आयोगाने सेम प्रश्न यावर विचारलाय त्याचं कारण मध्ये जर आपण बघितलं ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर हा पॉइंट होता मुंबईतील शारदा सदनात पुरेशा मुली नव्हत्या म्हणून काय झालं होतं शारदा सदन मुंबईवरून त्या ठिकाणी पुण्याला हलवण्यात आलं होतं क्लिअर आहे पुढे चोवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव साली केडगाव येथे काय ये करण्यात आलं होतं मुक्ती सदनची स्थापना करण्यात आलेली होती मग आता उद्देश काय होता मुक्ती सदनचा तर शारदा सदनप्रमाणे येथेही अनाथ मुली व स्त्रिया यांच्या राहण्याची जेवणाची व शिक्षणाची सोय केलेली होती हे लक्षात ठेवायचं आहे काय महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना कधी अठराशे ला उद्देश काय तर या ठिकाणी सुद्धा काय अनाथ मुली स्त्रिया यांच्या राहण्याची जेवणाची आणि शिक्षणाची सोय केलेली होती हे लक्षात ठेवायचं आहे आता केडगाव जर आपण बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दौंड जो तालुका आहे त्या दौंड तालुक्यामध्ये आपल्याला हे केडगाव सांगता येतं ज्या ठिकाणी आजही या संस्थेचं काम जे आहे ते आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतं केडगावमध्ये आज सुद्धा त्या ठिकाणी हे कार्य जे आहे ते सुरू आहे यस पुढे बघा पुढे जाऊयात आपण शारदा सदनद्वारे जे काही चालण्या चालल्या जे काही शाखा आहेत त्यासुद्धा आपण बघून घेऊयात बघा वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहेत त्या इथं स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्या शाखेच्या माध्यमातून प्रत्येक जे काही गरजू लोक आहेत त्यांची सेवा करण्याचं काम पंडिता रमबाईंनी केलेलं होतं आणि हे जे काही सदन यांनी स्थापन केलेली आहेत यावर आयोगाने जोड्या जुळवायला प्रश्न आपल्याला मागे परीक्षेमध्ये विचारलेला आहे आता लक्षात घ्या हे जे काही कृपा सदन आहे कृपा सदनची स्थापना जर आपण बघितली का करण्यात आली होती तर पाऊल वाकडे पडलेल्या किंवा शोषण झालेल्या स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं होतं या कृपा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे क्लिअर आहे यस पाऊल वाकडे पडलेल्या किंवा शोषण झालेल्या स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं होतं कृपा सदनची स्थापना केली होती तर प्रीती सदन स्थापन करण्यामागचा हेतू काय होता तर ज्या अशक्त आहेत अपंग आहेत निराधार स्त्रिया आहेत अशा स्त्रियांना आधार देण्याच्या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं प्रीती सदनची स्थापना अशक्त अपंग निराधार स्त्रियांसाठी पुढे आहे मुक्ती सदन इथं सुद्धा जर आपण बघितलं तर निराश्रित विधवा स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं होतं तर या मुक्ती सदनची स्थापना केलेली होती तसेच आहे सायंग घरकुल नावाचं एक सदन ज्यामध्ये वृद्ध आणि आजारी स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं होतं तर याची व्यवस्था केलेली होती राहण्याची खाण्याची ठीक आहे त्यानंतर आहे सदानंद सदन सदानंद सदनचा विचार केला तर लहान मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काय केलं होतं या सदानंद सदन या संस्थेची स्थापना केली होती अजून एक सदन राहिले ते सदन म्हणजेच काय बातमी सदन लक्षात ठेवायचं आहे कोणतं सदन आहे बातमी सदन बातमी सदनची स्थापना कोणत्या उद्देशाने झालेली होती कोणाला माहिती आहे का चला बातमी सदन जर आपण बघितलं या बातमी सदनची स्थापना नेमकी कशामुळे आहे कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पंडिता रमाबाईनी काय केलं होतं या बातमी सदनची स्थापना केलेली होती चला सांगायचं आहे सर्वांनी बातमी सदन नेमकं कोणासाठी होतं आता इथं आपण बघितलंय कृपा सदन पाऊल वाकडे पडलेल्या स्त्रियांसाठी किंवा प्रीती सदन अशक्त अपंग स्त्रियांसाठी तर बातमी सदन नेमकं कोणासाठी होतं क्लास चालू होऊन दहा मिनटं झालेली आहेत दहा वीस मिनिटं झालेली आहेत यस व्हेरी गुड प्रशांत सर बरोबर आहे कोणासाठी होतं अंध विद्यार्थ्यांसाठी होतं लक्षात ठेवायचं आहे अंधांसाठी त्यांनी काय केलं होतं या बातमी सदनची स्थापना केली होती आणि इतर परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारलेला आहे किंवा या सर्वांवर सुद्धा आयोगाने जर आपण बघितलं जोड्या जुळवायच्या उद्देशाने त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारण्यात आला होता आता जर आपण बघितली भारतातली पहिली अंदाची शाळा ही कोणत्या ठिकाणी चालवण्यात आली होती तर या शारदा सदनच्या माध्यमातून किंवा या केडगावमध्ये या बातमी सदनच्या माध्यमातून अंदांसाठीची देशातील पहिली शाळा सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती देशातील अंधासाठीची पहिली शाळा ठीक आहे महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं अंदा देशातील अंधासाठीची पहिली शाळा या बातमी सदनद्वारे त्या ठिकाणी काय करण्यात आली होती सुरू करण्यात आली होती जे विद्यार्थी आहेत त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि शिक्षणाची सोय जी आहे ती या बातमी सदनच्या माध्यमातून पंडिता रमाबाईंनी केलेली आहे यास तर व्यवस्थित लक्षात ठेवा वाटल्या स्क्रीनशॉट मारून घ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या जुळवायला यावर काय केलं जाऊ शकतं प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो यस व्हेरी गुड बरोबर आहे अंदाणसाठी काय करण्यात आलं होतं तर याची सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली होती क्लिअर आहे पॉइंट पुढे जाऊयात पुढे बघा इतर महत्वाच्या ज्या काही बाबी आहेत बाबतच्या त्या सुद्धा आपण बघणार आहोत इतर महत्वाच्या काही ठळक बाबी आहेत आनंद शास्त्री यांनी आपली कन्या रमाबाई व पुत्र श्रीनिवास यांना संस्कृत भाषा आणि विविध शास्त्रांचं काय केलं होतं शिक्षण म्हणजे लहानपणापासूनच त्यांना घरातच तसं वातावरण होतं त्यांच्या ठीक आहे त्यांचे पंजोबा वगैरे जर बघितलं तर ते पेशव्यांच्या तिकडे जायचे आणि तिकडं शास्त्र वगैरे शिकवायचे त्यामुळं त्यांच्या घरामध्ये फार पूर्वीपासूनच काय होतं तर धार्मिक वातावरण होतं जे काही शस्त्रविद्या आहे ती त्या ठिकाणी त्यांना शिकवली जायची शास्त्रविद्या जी आहे त्यांना शिकवली जायची आणि त्याचे संस्कार जे आहेत ते त्यांच्या बालमनापासून त्या ठिकाणी त्यांच्यावर झाले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून कमी वयामध्ये त्यांनी काय केलं होतं तर कलकत्त्यामधल्या लोकांना प्रभावित केलं होतं आणि त्यातूनच त्यांना पंडिता आणि सरस्वती या दोन पदव्यांनी काय करण्यात आलं होतं सन्मानित करण्यात आलं होतं मग आता पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील रमाबाई ह्या काय आहेत एकमेव महिला आहेत पॉईंट नोट करून ठेवा महत्वाचा आहे पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं अजून इथं प्रश्न आला नाही पण भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतातील रमाबाई ह्या एकमेव महिला आहेत कारण की त्यांच्याशिवाय ही पदवी जी आहे ती कोणालाही त्या ठिकाणी देण्यात आली नाही लक्षात ठेवा म्हणून त्या ठिकाणी हा पॉईंट जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील रमबाई हा एकमेव महिला आहोत पुढे बघा कलकत्ता येथे बंगाली स्त्रियांनी रमाबाईंना भारत वर्षीय स्त्रियांचं भूषण ठीक आहे हा एक पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे बंगाली जे काही स्त्रिया होत्या त्या बंगाली स्त्रियांनी त्यांना सुद्धा काय केलं होतं एक सन्मान दिला होता तो कोणता सन्मान होता तर पंडिता रमाबाई म्हणजेच काय तर भारत वर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून त्या ठिकाणी त्यांना काय करण्यात आलं होतं सन्मानित करण्यात आलं होतं लिहून घ्या मित्रांनो भविष्यात तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की इथं अजून प्रश्न आलेला नाही कुठल्या स्त्रियांनी त्यांना भारत वर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून मानपत्र दिलं होतं तर बंगाली स्त्रियांनी त्यांना हे मानपत्र दिलं होतं मग रमाबाईंनी बालविवाह असेल पुनर्विवाह पुनर्विवाह बंदी असेल शिक्षण घेण्यास बंदी यासारख्या चालीरीती व अयोग्य रूढी परंपरांमधून समाजाला प्रामुख्याने स्त्रियांना मुक्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी काय केलं होतं आयुष्यभर कार्य केलेलं होतं म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुनर्विवाहासाठी त्यांनी काय केले होते तर पावलं जी आहेत ती उचलायला सुरुवात केली होती अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे तीच म्हणजे काय तर शारदा सदन ही जी काही संस्था आहे कोणती शारदा सदन या संस्थेची त्यांनी काय केली होती स्थापना केली होती मग या शारदा सदनमधली एक विद्यार्थिनी आहे ज्या विद्यार्थिनीचं नाव काय आहे गोदुबाई आणि या सोबत जर आपण बघितलं तर कोणी विवाह केला होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केला होता पुनर्विवाह केलेला होता ठीक आहे गोदुबाई लक्षात ठेवा ह्या शारदा सदनमधल्या विद्यार्थिनी होत्या आणि जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी यांच्यासोबत पुनर्विवाह केलेला होता कारण की धोंडो केशव कर्वे यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं त्यानी आणि गोदुबाईंचं सुद्धा त्या पतीचं निधन झालेलं होतं त्यामुळं धोंडो केशव कर्वे यांनी त्या कर विद्वेषी काय केला होता विवाह केला होता मात्र हा विवाहाला जर आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये पंडिता रमाबाईंनी काय केला होता बघा पंडिता रमाबाईंनी काय केलं होतं याला विरोध दर्शवलेला होता ठीक आहे काय केलेला होतं विरोध केला होता लक्षात घ्यायचंय मात्र कालांतराने त्यांनी काय केलं होतं तर या विवाहाला मान्यता दिली होती मात्र मान्यता कधी दिलेली होती तर धोंडो केशव कर्वे यांच्या नावाने एक दोन 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 ते तीन हजार रुपयाची काय होती पॉलिसी होती मग ती पॉलिसी जी आहे ती त्यांनी गोदूबाई यांच्या नावावर करून घेतली आणि त्यानंतरच काय केलं होतं तर या विवाहाला परवानगी दिली होती कोणी पंडिता रमाबाईंनी ठीक आहे लक्षात ठेवायचंय धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्या नावावर असलेली जी काही दोन हजार रुपयाची पॉलिसी होती ती त्या ठिकाणी कोणाच्या नावावर केली होती गोदूबाईंच्या नावावर केली होती आणि त्यानंतरच रमाबाईंनी काय केलं होतं यांच्या विवाहाला मान्यता दिलेली होती मग आता ज्या वेळेस मी काल सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की धोंडो केशव कर्वे यांचं जे काही लग्नाचं निमंत्रण पत्रिका होती त्या निमंत्रण पत्रिकेवर कोणाच्या सह्या होत्या यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल तर लक्षात ठेवा रामचंद्र जोशी नावाचे एक व्यक्ती होते आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं गोपाळ गणेश अगरकर या दोघांच्या सह्या ज्या आहेत त्या कशावर होत्या तर त्या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांच्या निमंत्रण पत्रिकेवर लग्नाच्या पत्रिकेवर त्या ठिकाणी यांच्या दोघांच्या सह्या होत्या त्याचबरोबर अगरकरांनी काय केलं होतं या, केल या पुनर्विवाहाला पाठिंबा सुद्धा दर्शवलेला होता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत ठीक आहे, आहे। है? तर पुढे जाऊयात आपण अमेरिकेत असताना त्यांनी काय केलं होतं रमाबाईंनी हिंदुस्थानातील बालविद्वांना उपयुक्त ठरणारी बालोद्यान शिक्षण पद्धती सुद्धा त्यांनी सुरू केली होती मग बालोद्यान शिक्षण पद्धती नेमकी कोणी सुरू केली असे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात ठीक आहे येस yes, येस yes. अकरावीचं जे काही बुक आहे त्या अकरावीच्या बुकमध्ये एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी नाही आहेत शॉर्टमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे मात्र जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कुठूनही येऊ शकतात आणि कसेही आजकाल प्रश्न येऊ शकतात जर एखादा वेगळा प्रश्न आला तर तो तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर व्हावा हो यासाठी हो या ठिकाणी या हे लेक्चर जे आहे ते तुमच्यापर्यंत येत आहे कारण की जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टीसुद्धा आपण त्या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून घेत आहोत येस येस आगरकरांची त्या ठिकाणी साईन होती ओके चला पुढे बघा हिंदुस्थानातील बालविद्वांना ठीक आहे कोणासाठी बालविद्वांना बालकांसाठी आहे का नाही बालविधवा जे आहेत त्यांना उपयुक्त ठरणारी बालोद्यान शिक्षण पद्धती जी आहे ती काय केलेली होती सुरू केलेली होती न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर न्यायमूर्ती तेलंग यासारख्या व्यक्तींचा शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये काय होता समावेश होता इकडे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय मित्रांनो ठीक आहे परीक्षेमध्ये या सल्लागार मंडळावर प्रश्न आलाय का तर परीक्षेमध्ये इथं प्रश्न विचारून झालेला आहे कि सदंचा दोन की शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता नुकतीच कंबाईनची किंवा राजस्वीची जी परीक्षा झाली दोन होती त्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर इथं आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला होता या की या शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो तर लक्षात ठेवायचे थे नावं न्यायमूर्ती रानडे आहेत न्यायमूर्ती रानडे आहेत भांडारकर आहेत आणि वामन आबाजी मोडक आहेत यांचा काय होता तर या ठिकाणी समावेश जो आहे तो या शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये होता नोट करून ठेवा मित्रांनो महत्वाचं आहे रमाबाईंनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर मराठी कन्नड गुजराती बंगाली हिंदी संस्कृत इंग्रजी तुळू हिब्रू या भाषेचं त्यांनी काय केलं होतं ज्ञान आत्मसात करून निराधार स्त्रियांच्या जीवनावर विविध ग्रंथ सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिले होते म्हणजे वेगवेगळ्या जे काही भाषा आहेत त्या वेगळ्या भाषांचं त्यांनी ज्ञान आत्मसात केलं होतं आणि त्या त्या प्रत्येक जे काही साहित्य आहे त्या त्या भाषेतलं ते त्यांनी त्या ठिकाणी वाचन केलं होतं आणि त्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी इथं राबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मग आता कोणत्या भाषा अवगत होत्या हे बघणं किंवा हे अभ्यासणं गरजेचं आहे का तर गरजेचं आहे कारण की जर आपण बघितलं तर या आधी आयोगाने एक प्रश्न आपल्याला विचारला होता की राजाराम मोहंड्रा यांना डजनभर भाषा अवगत होत्या ठीक आहे म्हणजेच काय तर त्यांना ज्या काही भाषा त्या ठिकाणी अवगत होत्या त्या बारापेक्षा जास्त भाषा त्या ठिकाणी राजाराम मोहंडा यांनी शिकून घेतलेल्या होत्या का तर त्या त्या धर्मातलं जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या धार्मिक ग्रंथाचं वाचन व्हावं हो किंवा मूळ जे काही ज्ञान आहे ते ज्ञान मिळावं यासाठी त्यांनी काय केलं होतं तर त्या भाषा ज्या आहेत त्या शिकून घेतलेल्या होत्या आणि त्या त्यावर प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला होता त्यासाठी मराठी असेल कन्नड असेल गुजराती बंगाली हिंदी संस्कृत इंग्रजी तुळू आणि हिब्रू या भाषेचं ज्ञान त्यांनी काय केलं होतं आत्मसात केलेलं होतं ठीक आहे पुढे बघा ग्रंथसंपदा सुद्धा महत्वाची आहे बऱ्याचदा आयोगाने पंडिता यांच्या ग्रंथसंपदेवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी लक्षात घ्या स्त्री धर्मनीती हा ग्रंथ जर आपण बघितला तर पंडिता रावबाई यांचा आहे युनायटेड स्टेटस युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त हे जो काही ग्रंथ आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे त्याने ज्यावेळेस अमेर ते ज्यावेळेस अमे, अमेरिकेला गेलेले होते मग त्यावेळेस जे काही प्रवास वर्णन आहे ते त्यांनी करून ठेवलेलं होतं तसेच द हायकास्ट हिंदू वुमन ठीक आहे द हायकास्ट हिंदू वुमन महत्वाचा आहे परीक्षेमध्ये खूपदा त्या ठिकाणी प्रश्न इथं आलेला आहे द हायकास्ट हिंदू वुमन हे सुद्धा महत्वाचा ग्रंथ कोणाचा आहे पंडिता रमाबाई यांचा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो यस त्यानंतर बघा बायबलचं मराठीत भाषांतर सुद्धा कोणी केलेलं होतं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पंडिता रमाबाईंनी केलं होतं शब्द बीज हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे मूळ ज्ञानातील वेचे हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे हिब्रू भाषेचं व्याकरण कोणत्या भाषेचं हिब्रू भाषेचं जे काही व्याकरण आहे ते सुद्धा कोणी लिहिलं होतं पंडिता रमाबाई यांनी लिहिलं होतं त्याचप्रमाणे मुक्ती प्रेयर बेल अँड न्यूज लेटर हा ग्रंथ सुद्धा त्यांचा आहे फेमेन एक्सपिरियन्स इन इंडिया त्याचबरोबर आपण बघितलं रिपोर्ट ऑफ मुक्ती स्कूल अँड मिशन तसेच प्रिंटेड लेटर्स ऑफ प्रिंटेड लेटर्स टू फ्रेंड्स इन अमेरिका हे जे काही ग्रंथ आहे ती ग्रंथ संपदा कोणाची आहे पंडिता रमाबाईंची यातले सगळ्याच्या सगळे महत्वाचे आहेत का नाही काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला स्त्री धर्मनीती हा एक ग्रंथ लक्षात ठेवा त्याचप्रमाणे दि हायकास्ट हिंदू हुमन हा ग्रंथ लक्षात ठेवा बायबलचं मराठीत भाषांतर केलं होतं आणि हे हिब्रू भाषेचं जे काही मूळ हिब्रू भाषेचे काही व्याकरण आहे हे जे काही त्यांचे ग्रंथ आहेत निवडक ग्रंथ तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे बाकी सगळ्याचे सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही ठीक आहे शब्दबीत सुद्धा त्यांचाच एक ग्रंथ होता स्त्री धर्मनीती दि हायकास्ट हिंदू हुमन बायबलचं मराठीत भाषांतर आणि हिब्रू भाषेचं व्याकरण हे ग्रंथ काही त्यांचे काय होते महत्वाचे आपल्याला सांगता येतात महात्मा फुलेंचं जे काही कार्य जर आपण बघितलं तर ते महाराष्ट्रापुरतं त्या ठिकाणी आपल्याला मर्यादित सांगता येतं ठीक आहे महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे जर आपण बघितलं तर आज जास्तीत जास्त गुजरात वगैरे किंवा कर्नाटकचा भाग या म्हणजे त्यावेळेस जर आपण बघितलं तर मराठी भाषिक बोलणारे खूप सारे कर्नाटकमध्ये सुद्धा होते आणि त्यामुळे जर आपण गुजरातमध्ये सुद्धा काही मराठी भाषिक बोलणारे व्यक्ती होते मग या भागामध्ये ह्या चळवळी जे आहेत त्या त्या ठिकाणी प्रसारित झालेल्या होत्या किंवा त्याचा प्रसार झालेला होता लक्षात ठेवायचं येस बरोबर आहे सेवा सदन रमाबाई रानडे बाकीचे जे काही सर्व सदन आहेत सेवा सदनची स्थापना कोणी केली होती रमाबाई रानडेने केली होती एकमेव सदन जर आपण बघितलं तर सेवा सदन रमाबाई रानडे लक्षात ठेवा जे काही सर्व सदनं आहेत ती पंडिता रमाबाई यांची आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील ओके चला पुढे बघूयात बघा सर्व जे काही बाबी आहेत त्यातल्या महत्वाचे काही अपडेट आहेत मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत बाकी जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी आपण एक एक करून त्या ठिकाणी अभ्यास होऊयात जवळपास आपण पाच समाजसुधारक जे आहेत ते इकडे अभ्यासणार आहोत बाकी जे काही समाजसुधारक आहेत ते आपल्या बॅचेसमध्ये त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत जे काही डिपार्टमेंटल पी एस आय आपण बॅच सुरू केली आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ची जी काही सॉरी क्लर्कची जी काही मुख्य परीक्षा आहे त्यासाठी सुद्धा आपण बॅच जी आहे ती सुरू केली आहे आपला मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला काय करायचं इन्स्टॉल करायचं आहे त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस जे आहेत त्या मिळून जातील जर तुम्हाला बॅचेसबद्दल अन अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅचेसबद्दल जास्तीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळू शकता त्यासाठी आपल्याकडे विविध विषया विविध जे काही परीक्षा आहेत त्यांच्या बॅचेस आपल्या ॲप्लिकेशन सुरू आहेत तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल आहे जर तुमचे कोणती मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही काय करू शकता तर आपल्या या बॅचेसबद्दल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देऊ शकता ठीक आहे कोणी मुख्य परीक्षेला असेल कोणी त्या ठिकाणी नवीन तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत तुम्ही हे जे काही आपला कंटेंट आहे ते पोहोचवू शकता ठीक आहे ओके तर थांबूयात आपण था भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत्रा अभ्यास मित्र धन्यवाद